प्रल्हाद पानसरे यांचा मसाल्याचा व्यवसाय असून दिनांक 29 रोजी सायंकाळी 8:30 सुमारास पानसरे आणि त्याचे मित्र शुभम भागवत यांच्या कापड दुकानासमोर बसले असताना महेश दीपक माने, रोहन मच्छिंद्र माने, शाहरुख चांदशे यांनी पानसरे यांना 2000 रुपयांची मागणी करत तिघांनी शिवीगाळ व दमदाटी केली, तर महेश माने याने त्याच्या हातातील कोयत्या पानसरे यांच्या डोक्यावर वार केल्याची घटना घडली आहे. पानसरे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलाय. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अफरोज खान पठाण, कर्जत.